सगळे एपिसोड्स फ्री मध्ये पहा फक्त Z5 वर. आताच ऍप डाउनलोड करा. नेमकं जितलं फुटेज पाहिजे तीच दिसत नाही. राया, मला वाटतं हे कुठल्या तरी बाहेरच्या माणसाचं काम आहे. आपल्या कारखान्यात कोण कशाला असं करेल. करेक्ट. मला हेच वाटतंय राया, आपण कारखान्यातल्या लोकांची चांगली काळजी घेतो, त्यांना चांगला पगार पण देतोय. मला नाही वाटत की कारखान्यातलं कोणी हे काम करत असत. आणि तसं बी मी आणि पप्प्या कारखान्यात 24 तास आम्ही डोळ्यात तेल घालून लक्ष देत असतो. मग काय तर. हो मग कारखान्यात भेसळवाली हळद सापडलीच कशी. राया, तवा सगळं कृष्ण बघत होती आणि आता तिला जर बाहेरच्या माणसाची साथ असेल तर त्याला आम्ही काय करायचं. पप्प्या, आरला काही जादू झाली कशी. रायला आपलं फुटेज कसं काय दिसलं नाही बरं माल ठेवल्याचं. नका ऋतिक, ह्यो सगळा कांड मीच केलाय. जेव्हा जेव्हा आपण केमिकलची हवेत कारखान्यात आणून ठेवत होतो तेव्हा तेव्हा कॅमेरा मीच बंद केला. पप्प्या भावा लागतं माझ्या. अरे कसलं शान आहे तू. मामे, आजकाल लई हट्टीपणा करायला लागली अस का बरं. माझं काय ऐकत नाहीस. कारण तू माझ्याकडे हट्टा करत नाहीस ना म्हणून तू आता आम्हाला परक समजायला लागलीस. कृष्णे मामे, अगं मला आपली परिस्थिती माहिती आहे. आता तू सांग आपल्यावर किती कर्ज आहे आणि त्यात ही सगळी पुस्तकं. तुझ्या पुस्तकांनी काय लाखोंचं कर्ज वाढणार आहे वैग. अगं अशी झालीस की परत कर पाहिजे तर. पण आत्ता चल, तुझा अभ्यास अजिबात थांबायला नको बघ. आणि अगं मला ना भीशी लागले त्यातनं घेते मी पुस्तक. मी काय ऋण काढून सण नाही साजरं करत बाय. आता मला सांग, हेच पैसे आपल्याला कर्ज फेडायला कामी आले असते की नाही. हा कृष्ण, तू कर्जाची अजिबात काळजी करू नको. तुझ्या मामाला का नाही मोठ्या कंपनीत नोकरी लागल्या. एकदा का त्यांचा पगार सुरू झाला ना की सगळं कर्ज हळूहळू फिटून जाईल बघ. काय सांगतेस, मामाला नोकरी लागली. कुठे लागली ग. लई मोठी कंपनी आहे, मला नाव नाही माहित पण काम चांगलं आहे. निस्ते एसी मध्ये बसून राहायचं बघ. निस्ते ऑर्डरी सोडायच्या. चा कॉफी जे काही मागतील ना त्यासनी जागेवर बसून मिळतंय. आणि ह्या वयात त्यांना काम करायला लागत नाही, कष्ट करायला लागत नाही. त्याच मला लई बरं वाटतंय कृष्णे. देवा त्यांची ही नोकरी अशीच टिकून राहू दे. सगळे एपिसोड्स फ्री मध्ये पहा फक्त Z5 वर. आताच ऍप डाउनलोड करा.